नरेश म्हस्के आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. म्हस्केजी, ठाण्यातल्या शिवाईनगरच्या शिवसेना शाखेबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे, काय आपलं या सगळ्याबद्दल म्हणणं आहे? सदरची शाखा त्या ठिकाणचे स्थानिक आमदार माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली कित्येक वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे ही मंडळी. त्यामध्ये अडकाठी आणण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणची सर्व कामं ते आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असतात आणि या शाखेवरती ताबा त्यांचाच असला पाहिजे. ते इतर लोक जर कधी काही जर आपला हक्क सांगायला असतील तर कसे लोक कार्यकर्ते म्हणणार? स्थानिक सर्व कार्यकर्ते शिवसेनेबरोबर आहेत, धनुष्यबाणाबरोबर आहेत. त्यामुळे या शाखेचा ताबा माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वाखालीच राहणार आहे. म्हस्केजी, आता तुम्ही नेमके कुठे आहात? मी स्वतःच्या शाखेत बसलेलो आहे. मी स्वतःच्या शाखेत बसलेलो सर्व स्थानिक पदाधिकारी या ठिकाणी आहेत. म्हणजे म्हस्केजी, आपलं नेमकं सांगणं काय आहे? मग आमचं सांगणं एवढंच आहे, त्या ठिकाणी जे सामाजिक कार्य सुरू असतं शिवाईनगरमध्ये स्थानिक सर्व नगरसेवक आमच्या समन्वयित आहे. त्या ठिकाणचे काही अपक्ष नगरसेवक तेही शिवसेने ठेवत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून जी शाखा आहे त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती ताबा त्यांचा नसणार आहे. त्यांना जर एवढीच मोठी हवी असेल तर दुसरं कार्यालय साठावं. पण म्हस्केजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच म्हणाले होते, हा जरी वाद असला तरी कुठल्याही शिवसेना शाखेवरती कोणीही दावा सांगणार नाही, त्यावरून वाद होईल असं कुठलं कृत्य केलं जाणार नाही. आम्ही कुठलेही नवीन कुठल्या कार्यालयावर किंवा नवीन त्यांच्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगत नाहीये. या ठिकाणच्या जे स्थानिक आमदार आहेत माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शाखेत काम करत आहे, त्याच्यामुळे आम्ही काही वेगळ्या कशावरती ताबा सांगितलं नाहीये. या ठिकाणी आमचे पदाधिकारी बसतात, या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, तीच शाखा आमची आहे. आम्ही कुठली त्यांची प्रॉपर्टी हडप करायला गेलेलो नाही आहोत. पण म्हस्केजी, त्यावरून आता वाद होतोय इतक्या मोठ्या प्रमाणात गदारोळ कार्यालयाच्या बाहेर, तुम्ही त्याचा आवाज देखील ऐकताय, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. जर वाद होत असेल तर हा वाद टाळणं गरजेचं नाही का? शिवसेना शाखा म्हणून नाम आहे, शिवसेना आमच्या शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता आहे आणि शाखा पण सरनाईक साहेबांनीच मानलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर ह्याचा त्यांचाच असणार आहे. त्या ठिकाणच्या आमच्या नगरसेविका परिषद सरनाईक त्या सातत्याने या ठिकाणी बसतात. पण म्हस्केजी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची नाहीये का? हे बघा, कायदा आणि सुव्यवस्था जर कोणाच्याही प्रॉपर्टीवरती हे लोक जर ताबा सांगणार असतील आणि कायदा आणि सुव्यवस्था तर मी या शाखेत बसलेला आहे, सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. पण म्हस्केजी, जर बाहेर तणावाचं वातावरण तयार झालेलं असेल, 4-10-12 लोक बघायची आणि आरडाओरड करायची, पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील. त्यांच्यावरती ही शाखा कोणी का ताब्यात घेतलेली नाहीये, ही शाखा सरनाईक साहेबांनीच बांधलेली आहे. पूर्वी दिघे साहेबांच्या काळातली ही शाखा आहे, पहिल्यापासून आम्हीच लोक सांभाळतो ही शाखा. आज जे शाखेवरती ताबा जे सांगतायत त्यांनी या शाखेकरता एक रुपये काही कष्ट घेतलेले आहेत का? काही एक रुपये खर्च केलेला आहे, कष्ट वाढवण्यासाठी काय स्वतःची मेहनत केलेली आहे त्यांनी? या ही ठाण्यामध्ये शिवसेना दिघे साहेबांनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणलेली आहे. पण म्हस्केजी, शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते हे अर्धे शिंदे गटात गेले, ठाकरे गटात गेलेले आहेत, असं असताना प्रत्येक शाखेत जर तुम्ही म्हणताय तसं दावा सांगायला गेलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारच आहे असं वाटत नाही आपल्याला? 99% लोक आमच्या बरोबर आहेत. 0.1% कुठेतरी असेल त्यात आम्ही म्हणून काय 0.1% जर कोणाबरोबर असेल म्हणून आम्ही ज्या पहिल्यापासून ज्या शाखा सांभाळतोय त्या ठिकाणी बसून आम्ही काम करतोय तो आम्ही काय त्यांच्या ताब्यात द्यायच्या का? पण म्हस्केजी, एकीकडे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत की शिवसेनेच्या कुठल्याही शाखेवर आम्ही अधिकार सांगणार नाही आणि स्वतःच्या शाखा निर्माण करू असं म्हणताना त्यांचा पक्षादेश, त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकणार की नाही? ही शाखा आमच्या ताब्यात आहे, आमच्या ताब्यातल्या शाखा त्यांना देणार असं ते म्हटलेले नाहीये. त्यांच्या कोणाच्या जर काही असतील शाखा की त्या ठिकाणी बाबा नगरसेवक आमच्या बरोबर नाहीये, शाखा प्रमुख आमच्या बरोबर नाहीये आणि ती शाखा आम्ही ताब्यात घेतो असा विषय नाहीये.
मस्केजी आपल्यासोबत राहाज, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे आता आपल्यासोबत आहेत. दिघेजी, नरेश म्हस्के आता आपल्यासोबत जोडले गेले, जे स्वतः शिवसेनेच्या चाखेत सध्या बसलेले आहेत शिवाईनगरच्या. त्यांना तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की ही शिवसेनेची शाखा ही आमचीच आहे, वर्षानुवर्ष आम्ही त्या शाखेत काम करतोय. विषय असा आहे की वर्षानुवर्ष अनेक शिवसैनिक, मग ते त्यांच्या गटातले असो किंवा आमच्या पक्षातले असो, हे सगळे एकत्रित होते. आता जेव्हा हे गटातटाचं राजकारण झालं तेव्हा दोन गट वेगळे होऊन ते कार्यकर्ते तिकडे बसायचे आणि एवढ्या दिवस एवढे महिने अनेक शिवसैनिक म्हणजे हे सगळेजण जे एकत्रित होते, भले मतभेद असतील पण ते आज त्यागत सगळेजण तिकडनं लोककार्य करायचे. तर मला असं वाटतं अशा पद्धतीचा वाद आणि ते देखील सणासुदीच्या वेळेला घालणं किंवा अशा येऊन दावा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण की एवढ्या दिवसाचा आपण सर्वोच्च न्यायालयाचा पण बघितलं असेल, जरी पक्षाचं आणि चिन्हाच्या बाबतीत निवडणूक आयोगाने जरी त्यांना ते दिलं असलं आणि त्याच्या बाबतीत चॅलेंज जरी आम्ही त्या सर्वोच्च न्यायालयात केलेलं आहे, तर त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने अजूनपर्यंत कोणतंही वर्डिक या विषयावरती दिलेलं नाही. आणि त्याच पद्धतीची ह्या लोकांनी एक अंडरटेकिंग दिलेलं आहे की कोणत्याही मालमत्तेच्या बाबतीत कुठेही क्लेम केला जाणार नाही. जर का आपण बघितलं तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की आम्ही विचारांचे वारस आहोत, आम्हाला कुठेही प्रॉपर्टीमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी ताबा घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही. काय माहिती केदार दिघे कधी शिवसेनेचं काम करायला लागले? केदार दिघे याच्यापूर्वी कुठे शिवसेनेचं काम करत होते का? त्याला माहित आहे का चाचा कोणाचे काय? केदार दिघे कुठे होते त्याला विचारा. त्यांना जिल्हा प्रमुख पद दिलं या उरलेल्या शिवसेनेचं, त्याच्या आधी केदार दिघे कुठल्या शिवसेनेच्या शाखेत काम केलंय? कधी शिवसैनिक म्हणून काम केलंय? कधी ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे शहरातल्या शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या सुखदुःखात ते सामील झाले? ते जरा विचारा त्यांना, विचारा जरा. दिघेजी बोला. मॅडम विषय असा आहे की आता जो प्रश्न आपण विचारला त्याचं उत्तर मी देतो. कुठे होतो किंवा मी का म्हणून नाही आलो किंवा मी कुठे शिवसेना म्हणून होतो की नव्हतो त्याच्या बाबतीत योग्य त्यावेळेला मी उत्तर देईन. पण तुम्ही शिवसेनेत होतात का हो? केदार दिघे जरा सांगा. नाही कदाचित साहेब आपण नसाल किंवा आपल्याला पूर्णतः माहिती नसेल, मी 6 वर्ष युवासेनेचं देखील काम केलेलं आहे, निरीक्षक म्हणून दोन्ही जिल्ह्याचं. आणि तुम्ही कधी मनसेमध्ये होतात, मनसेच्या कार्यालयात असायचात, कधी वसंत डावखरे साहेबांकडे असायचात, तुम्ही कधी ठाणे शहरातल्या शिवसेनेच्या सुखदुःखामध्ये युवासेनेचं कुठलं पद होतं जरा सांगा मला. तुम्ही निरीक्षक पद होतं की? आणि मला असं वाटतं मॅडम आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला मी उत्तर देतोय. मला यांना उत्तर देण्याची गरज नाही. ज्या वेळेला योग्य ती वेळ येईल त्यावेळेला मी यांना योग्य ती वेळ त्या वेळेला मी उत्तर देईन की बाबा मी कुठे होतो, मी का म्हणून नव्हतो, मी कुठच्या पदावर होतो की नव्हतो, जिल्ह्याचे शिवसैनिक मला ओळखतात की नाही, हे जिल्ह्याचे शिवसैनिक सांगतील. आम्ही उभं केल्यावरती आता सांगू नका, तुम्ही नव्याने उभं करा. मस्केजी, मस्केजी तुमचा मुद्दा कळलेला आहे. केदार दिघेजी, मस्केजींच्या बोलण्यावरून एक लक्षात येतंय की त्यांचं म्हणणं असं आहे की ही शाखा आमचीच आहे, वर्षानुवर्ष आम्ही तिथे काम केलेलं आहे, आम्ही त्या जागेवर क्लेम करत नाहीये, पण जिथे आम्ही काम करतोय तिथेच आम्ही आता काम करत राहणार. हा मग तिकडे असून ना, तिकडे अनेक शिवसैनिकांनी काम केलंय जे ह्या गटामध्ये जरी राहिले या पक्षामध्ये. मस्केजी आणि दिघेजी तुम्हा दोघांनाही थोडंसं थांबवते. ठाण्याचे खासदार राजन विचारे स्वतः आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विचारेजी, राजन विचारेजी, ठाण्यातल्या शिवाईनगरच्या शिवसेना शाखेवरती आता शिंदे गटानं दावा सांगितलेला आहे. म्हस्के आहे ते मागच्या काही म्हणजे जवळपास अर्ध्या तासापासून त्या शिवसेनेच्या शाखेत ठाण मांडून बसलेले आहेत आणि बाहेर तणाव निर्माण झालाय. मला वाटतं काल झालेली खेडची सभा, त्यानंतर आज तुम्ही बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा त्यांना प्रतिसाद मिळत नाही आणि असं असताना या शाखेमध्ये या शाखा ज्या शाखा 50 वर्षापूर्वी या ज्या शाखा प्रमुखांनी बांधलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतःचं 8x8 घर बांधू शकलेले आहेत, परंतु शाखा त्यांनी लोक सहभागातून ती शाखा बांधून आज कित्येक शाखा प्रमुख आज हयात नाही बिचारे. आणि या शाखा तुम्ही भाड्याने घेऊन शाखा विकास स्वतः नावाना तुम्ही
आज ज्या शाखांमधून काम चालू आहे तिथे तुम्ही ह्या सर्व शाखेचं कामकाज बंद करण्यासाठी हा जो काही तुम्ही हे प्रत्येक ठिकाणी पोलिसांना हाताशी धरून जे काही करताय, पहिली गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये या लोकांनी अॅफिडेविट दिलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की कुठल्याही प्रॉपर्टीत कुठल्याही शाखा कुठलीही कार्यालय कुठल्याही त्यांचं जे आर्थिक हे आहे त्याच्यावरती हे मंडळी दावा करणार नाही. आणि असं असताना काल सभागृहात सुद्धा व्हीप दिला गेला, व्हीप देणार नाही म्हणून सांगितल्यानंतर सुद्धा आज या ठिकाणी काल दोन दिवसापूर्वी सुद्धा असंच लोकमान्य नगरमध्ये शाखेचा ताबा घेऊन आज शाखा ती लॉक करून ठेवलेली आहे. आणि आज या ठिकाणी सुद्धा असंच पोलिसांचा खांद्यावर ठेवून आज ही मंडळी तिथे बरं इथली स्थानिक मंडळी तिथे सर्व हे चालू आहे. आणि अशा शाखेत पाहिजे त्यांना 300 रुपये रोजवरती माणसं आणायला लागतात अशी परिस्थिती त्यांची आहे. आणि आज सर्व या खोक्यांचा बाजार करून आज संबंध ही लोकशाही संपवण्याचं काम या माध्यमातून ही मंडळी करतायत. आज तुम्ही बघितलं असेल तुम्ही प्रत्येक ठिकाणी आज या लोकांनी पोलिसांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. आज खोटे खोटे आरोप टाकलेले आहेत आमच्या कित्येक शाखा प्रमुखांना त्यांच्यावर खोट्या केस करून अटक करून कुठ्याकडून आम्ही जामीन करून त्यांच्यावर घेतलेले आहेत. आणि पोलिसांचा गैरवापर करून सत्तेचा गैरवापर करून ही मंडळी सर्व हे चालू आज बघा सण चालू आहे आणि अशा गोष्टीमध्ये आणि ती शिवाजीनगर शाखा नेहमी ओपन असते दरवळी थांबवण्याचा प्रश्न येत नाही परंतु जाणून बुजून तिथे काय आणि एकही माणूस नरेश म्हस्के राहतात कुठे ह्याला आनंद नगर कोपरीला आणि कसं असं ही सर्व कुठली बाहेरची गुंडबुंड आणून या ठिकाणी शाखेचा कब्जा घेण्याचं काम करतायत. निश्चित म्हणजे जाणून बुजून शिंदे गटाकडून हे सगळं केलं जातंय शाखांवरती कब्जा मिळवण्यासाठी असं तुमचं म्हणणं आहे. राजन विचारेजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया झी 24 तासला दिलीत. त्याआधी नरेश म्हस्के आणि दिघे हे देखील आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांचेही आभार. तेव्हा ठाण्यात हा सगळा राडा सुरू आहे आणि पोलिसांची अधिक कुमक या ठिकाणी आता पोहोचलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे